नमस्कार, मी सुशीला नितीन शिंदे. रांगोळी काढली नक्षीची, त्यावर आरास पंटीची, स्थानाला सात उठण्याची, खमंग रुची फराळाची, दिवाळी आली आनंदाची, स्नेहल सावली सुहृदयाची, मला हवी साथ तुमची. सर्व रसिक प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला पोस्टमन दिवाळी कशी साजरी करतो याचे मनोगत व्यक्त करणार आहे. माझ्या लहानपणी आजोळी गावाला मे महिन्यात व दिवाळीत मी जायचे. तेथे वाड्याच्या बाहेर सायकलवरून पोस्टमन यायचा. तो ज्याच्या नावाचे पत्र असेल त्याला आरोळी देऊन बोलवायचा व पत्र द्यायचा. ज्याला पत्र वाचता येत नसे त्याला वाचून दाखवत असे. दिवाळीच्या सुट्टीला मी गावाला असताना आजीचे पत्र व मनी ऑर्डर आले. विठाबाई असा आवाज त्याने दिला. आजीबरोबर मी सुद्धा धावत धावत गेली. आजी म्हणाली, कोणाचे पत्र? तुमच्या मुलाचे मुंबईवरून पत्र आले आहे, पत्र वाचा. की ही कोण? माझी नात. हिलाच वाचायला सांगा. हिच्या बाबांनी पैसे पाठवले आहेत बरं का? आजीने आनंदाने ते पैसे घेतले आणि माझ्या हाताने त्याला फराळ दिला. पोरी मोठी होऊन खूप शिक, असा आशीर्वाद मला दिला. घरी आल्यावर आजीने मला जवळ घेऊन सांगितले, मोठी झाल्यावर पोस्टमनला फराळ द्यायला विसरू नको बरं का? तो ऊन, पाऊस, थंडी, गावोगावी जाऊन सर्वांना आपल्या माणसाची खुशाली सांगतो, मनी ऑर्डर देतो, आपल्या सुखात हसतो तर आपल्या दुःखात जवळ बसून सांत्वन केल्याशिवाय जात नाही. म्हणून मी त्याला कधी धान्य, शेतातील भाजी त्याच्या देते, त्याच्या घरची चौकशी करते. जेवायला नसेल तर बसून भाजी भाकरी खाऊ घालते. तृप्त मनाने येतो आजी असे म्हणून पुढच्या घरी तो निघतो. माझी आई हे पाहून मुंबईत आल्यानंतर पोस्टमन घरी आल्यावर त्याला सुद्धा पाणी व खायला द्यायची. लहानपणापासून आजी आई यांचे पोस्टमनशी असलेले नाते मी पाहत होते. तेव्हाच ठरवले, मोठी झाल्यावर आपण सुद्धा असेच वागायचे. माझे लग्न झाल्यावर सुद्धा असेच करायला लागले. आता जिथे मी राहते तिथे बिल्डिंगच्या खाली लेटर बॉक्स मध्ये पत्र पोस्टमन टाकायला लागला. तो घरी यायचा बंद झाला. मला खंत वाटू लागली. तेव्हा मी काय केले, मी वॉचमॅनला सांगून पोस्टमनला पत्र घरी येऊनच दे असे सांगितले. सुरुवातीला पोस्टमन म्हणायचं, यावे लागते हो, पण हळूहळू त्याला सुद्धा सवय झाली. मी पाणी, दोन तीन बिस्किटे द्यायला लागले. तो म्हणाला, ताई कोणी असं करत नाही, कोणाला वेळ असतो? मी लगेच, पण मला आहे ना, तुम्ही दिवसभर एवढे उन्हात फिरून काम करता. ताई आता नेहमी मी घरीच येऊन पत्र देईन, हसत हसत तो निघून गेला. हळूहळू तो माझ्या घरी नेहमीच येऊन पत्र द्यायचा आणि काहीतरी खाऊनच जायचा. एक दिवस मी माझ्या घरी नव्हती आणि त्यांनी तो पत्र घेऊन आला. मुलाला म्हणाला, आई कुठे आहे? तर तो म्हणाला की आई बाहेर गेली आहे, पण तुम्ही काहीतरी घेतल्याशिवाय जाऊ नका. काही हरकत नाही, ताईला सांग पुढच्या वेळी भेटतो. घरी आल्यावर मुलगा गमतीने म्हणतो, कसा, तुझा दादा आला होता.
हळूहळू आमचं असंच एकमेकांशी नातं जुळत गेलं. दिवाळीला मात्र मी फराळ व थोडे पैसे त्याला नेहमीच देऊ लागले. खुश होऊन तो म्हणायचा, मुलांना देतो. त्याची परिस्थिती बेताची, चाळीत घर, घरी आई, वडील, बहीण, बायको व दोन मुलं. कमावणारा मात्र हा एकटाच. एकदा विचारले, दादा कसं सांभाळता घर? ठीक आहे हो, मी मात्र मुलांना खूप शिकवणार आहे, हुशार आहेत ती. पुढच्या वर्षी दिवाळीला मी त्याला विचारलं, तुम्ही आता मला सांगा तुमची दिवाळी कशी तुम्ही साजरी करता? पत्र वाटत, अजून काय. दिवाळीला सर खूप काम असतं, कोणाची मनी ऑर्डर, कोणाचे पेपर, कोणाचे पत्र, कोणाचं काय, असा दिवस आमचा एकटा दिवसभर आम्ही फिरतो उन्हातानाचे आणि सगळ्यांना पत्र देत असतो. त्यामुळे घरामध्ये जायला खूप उशीर होतो. पण माझी मुलं मात्र कंदील बनवतात. बायको, बहीण, पणत्या, रांगोळी, फुलं, मुलांचे कंदील बाजारात जाऊन विकतात. मला लोक थोडं बक्षीस म्हणून पैसे देतात, त्यातून दिवाळी साजरी करतो. बायको थोडा फराळ बनवते, बहीण रांगोळी काढते, पणत्या लावते, मुलं कंदील लावतात. मी त्यांना नवीन कपडे घेतो. हां, पण मुलं मात्र फटाक्याची हट्ट बिलकुल करत नाहीत. सर्व कुटुंब एकत्र आनंदाने दिवाळी साजरं करतो. ताई, माझे एकच स्वप्न आहे बरं का, मुलांनी खूप शिकून चांगली नोकरी करावी, स्वतःच्या पायावर भक्कम उभे राहावे. माझे संपूर्ण आयुष्य पायपीट करून पत्र वाटण्यात गेले, त्याची मात्र तसं होऊ नये, त्याचे दिवस सुखात जावे. ताई तसं होईल ना? मी म्हटलं, का नाही, नक्कीच होईल. एक सांगू ताई तुला, तुम्ही कंदील, रांगोळी, पणत्या घेऊन माझ्या घराला हातभार लावाल? हो, नक्की. तेव्हापासून त्याच्याकडून मी सर्व घेऊ लागले. आणि मागच्या वर्षी झाले काय, तो धावतच माझ्या घरी आला आणि बेल वाजून म्हणाला, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पण यावेळी तुम्ही फराळ देण्याच्या आधी मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलेलो आहे. मी म्हटलं, काय झालं? दादा, मी पेढे घेऊन आलो आहे, तुम्ही मला खाऊ देता ना नेहमी, आज मी तुम्हाला पेढे देणार आहेत, कारण माझ्या मुलाला नोकरी लागली. मी मात्र म्हणाले, आता त्याला नोकरी लागली, मग पोस्टमन दादा तुम्ही माझ्याकडे येणार ना? हो, का नाही येणार, मी माझी नोकरी संपली तरी आयुष्यभर तुमच्याकडे येणार ताई, कारण ही अशीच दिवाळी मला साजरी केलेली आवडते. आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर मग मी हळूहळू गुंततच गेले त्याच्यामध्ये. मग त्याच्या मुलाला मुलगी झाली. मुलगी हळूहळू मोठी व्हायला लागली. मी त्याला म्हटलं, दादा यावेळेची दिवाळी आपण छान करूया साजरी. तुझ्या नातीला मी फ्रॉक आणला आहे, खाऊ आणला आहे, नंतर फटाके आणले आहेत, ते तू त्यांना जाऊन दे. तर म्हणे, यावेळी तर मग दिवाळी एकदम जोरदार होणार. मला खूप आवडलं. धन्य आहे तो पोस्टमन दादा.